डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। संगमनेर मधील बसस्थानक व्यापारी कॉम्प्लेक्स मधील अशोक काका उदावंत यांच्या नवीन एक वर्ष गॅरंटीच्या फार्मिंग ज्वेलरीच्या दालनाचा शुभारंभ लताताई कातोरे यांच्या हस्ते झाला, तर शुभम ज्वेलर्स याही दालनाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। एक वर्ष गॅरंटी असलेल्या फार्मिंग ज्वेलरीमध्ये शेकडो व्हरायटी दागिने अशोक काका उदावंत यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेत। वर्षभराच्या आतमध्ये जर हे दागिने खराब झाले तर कुठलाही मोबदला न घेता ते बदलून दिले जाणार आहेत, त्यामुळे ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि अशा प्रकारचे दागिने खरेदी करावेत, असं आवाहन एएस ज्वेलर्सचे संचालक अशोक काका उदावंत यांनी केलंय। एका नवीन दालनाचं उद्घाटन माननीय सौ लताताई कातोरे यांच्या हस्ते संपन्न झालं। आज या दालनाचं वैशिष्ट्य म्हणजे एक आधी या अगोदरचं आमचं 1 ग्रॅम फार्मिंग ज्वेलरीचं दालन आहेच, त्या पूर्ण ज्वेलरीची 50% एक्सचेंज व्हॅल्यू असते, परंतु आता या मला एका चेन्नईच्या कंपनीची फ्रँचायझी या ठिकाणी मिळालेली आहे। तर याचं वैशिष्ट्य असं आहे की ही 1 ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी पूर्णपणे एक वर्ष गॅरंटी याची मिळते, म्हणजे एकदा घेतलेला दागिना तुम्ही एक वर्षभरामध्ये अगदी 1 रुपयाही न देता तुम्ही फ्री रिप्लेसमेंट त्याची मिळते। म्हणजेच याचा अर्थ की एका किमतीमध्ये आपल्याला 2 ती दागिने वापरायला मिळतात। असे या दालनाचं वैशिष्ट्य माझ्या माहितीप्रमाणे साधारण महाराष्ट्रात माझं पहिलं दालन या प्रकाराचं आहे की एक वर्ष फ्री रिप्लेसमेंट या दागिन्यांची होते। आणि आता या ज्वेलरीचा एक मोठा व्यवसाय वाढीच्या दृष्टीने चाललेला आहे। ज्वेलरी व्यवसायामध्ये सोन्याची आज प्रचंड प्रमाणात भाववाढ झालेली आहे, सोन्याची रॉबेरी सारखी होत असते, त्याचं सांभाळणूक करणं, जपवणूक करणं, वाहतूक करणं, वापर करणं आता महिलांना थोडंसं हळूहळू जिकिरीचं होत चाललेलं आहे। त्यामुळं माझ्या या दालनाला अगदी राज्यभरातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। आणि विशेष त्याचं असं म्हणजे माझ्याकडं साधारण 10,000 पेक्षा अधिक दागिन्यांची व्हरायटी या ठिकाणी आहे। अतिशय उत्तम प्रकारची सेवा त्याची मी देण्याचा माझा कायम मानस असतो। आणि त्यातही विशेष म्हणजे अतिशय कमी आणि अल्प नफा घेणं हे माझं या ज्वेलरी व्यवसायामध्ये 1994 साली जेव्हापासून मी सुरुवात केली तर 29 वर्षापासून माझं तेच उद्दिष्ट आहे की या ज्वेलरी व्यवसायात अतिशय लोकाभिमुख आणि उत्तमोत्तम सेवा कशी ग्राहकांना देता येईल, त्यांच्या पैशाचा परिपूर्ण मोबदला कसा देता येईल। आता माझं सोन्याचं सुद्धा या ठिकाणी खाली दालन आहे, तर हॉलमार्क प्रमाणित सोने HOID कोडसह अगदी मी अतिशय अल्प नफ्यावरती स्वतः तयार करून देण्याकडे सुद्धा माझा कल असतो आणि त्याची सुद्धा उत्तमोत्तम सेवा मी देतो। आणि मला आज या ठिकाणी बस स्टँडवरती माझं 2020 साली मी हे दालन या ठिकाणी उभं केलं आहे, तर मला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लाभतो आहे। मला अनेक लोकांचं सहकार्यसुद्धा मला या ठिकाणी सगळं मिळत आहे आणि पूर्णपणे या धंद्याच्या दृष्टीमध्ये भरभराट होण्याच्या दृष्टीने आणि लोकांना उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने आज मी हे करतो आहे। आता माझे इथं 3 प्रकारचे दालन या ठिकाणी झाले आहेत, एक हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन एक या ठिकाणी खाली आहे, एका बाजूला माझं या 1 ग्रॅम फार्मिंग ज्वेलरीचं 50% एक्सचेंज व्हॅल्यूचं एक दालन आहे, आणि आज या नवीन दालनाची फ्रँचायझी मला मिळालेली या ठिकाणी की अतिशय अल्प किमतीमध्ये अगदी ग्राहकांना उत्तम सेवा देऊन त्याचं परिपूर्ण पैशाचा मोबदला मिळतो। एक वेळेस ती ज्वेलरी खराब झाली
तरी एकदा अगदी फ्री मध्ये ती बदलून त्यांना या ठिकाणी घेता येते। तर अशा प्रकारचे या दालनाचं आज उद्घाटन या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते आज झालेलं आहे। या प्रसंगी लताताई कातोरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आर्यम कातोरे यांनी अशोक काका उदावंत यांच्या AS ज्वेलर्स या दालनाला आणि उदावंत परिवाराला शुभेच्छा दिल्या। तर शुभम ज्वेलर्सचे संचालक शुभम कपिले आणि आदित्य कपिले यांनीही सर्वांचे आभार मानले। मी उदावंत काकांच्या दुकानात आलेली आहे। 1 ग्रॅम ज्वेलरीच्या दालनाचं आज त्यांचं उद्घाटन आहे आणि दालन खूप छान त्यांनी सजवलेलं आहे। त्यांच्या एकदम पुढच्या वाटचालीस मी त्यांना आमच्या कातोरे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते मला बोलवल्याबद्दल। आज संगमनेर बस स्टँड जे महाराष्ट्रात नावाजलेलं बस स्थानक आहे अशा बसस्थानकामध्ये बी विंगमध्ये अशोक काका उदावंत यांचं 1 ग्रॅम 1 इयर फॉर्मिंग ज्वेलरचं नवीन दालनाचं शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे। त्यानिमित्तानं या दालनाला भेट देण्याचा योग या निमित्ताने आला आहे। तर म्हणजे अशोक काका उदावंत हे संगमनेरमधलं अत्यंत कष्टाळू आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे। त्यांचे चिरंजीव असतील त्यांचं सर्व परिवार असेल आज ज्वेलरी क्षेत्रामध्ये अत्यंत विश्वसनीय नाव या निमित्तानं उदयास येताना आपल्याला दिसतंय। मी त्यांना माझ्या कातोरे परिवाराच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या वतीनं त्यांच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने देतो। आज शुभम ज्वेलर्स या दुकानाचे उद्घाटन सर लताताई कातोरे यांच्या हस्ते संपन्न झाले। सर्व उपस्थित मान्यवरांचे सर्व मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। AS ज्वेलर्सच्या माध्यमातून अशोक काका उदावंत यांनी गेली 29 वर्षांपासून उत्तम प्रकारे सेवा दिली आहे। आज त्यांनी ग्राहकांसाठी संगमनेर शहरामध्ये प्रथमच 1 वर्ष गॅरंटीचे फॉर्मिंग ज्वेलरीचे दालन सुरू केलंय। त्यांचा तालुक्यामध्ये मोठा ग्राहक वर्ग आहे। त्यांच्या या नूतन दालनाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।